महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जातात. यामध्ये मुंबईत राष्ट्रवादी युवकाच्या पदाधिकारी नितीन हिंदुनराव देशमुख, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी अजित पवार यांचे पोस्टर लावून या चर्चांना आणखी हवा देण्याचं काम केले. पोस्टर्सवर दादा मुख्यमंत्री झाले तर असा प्रश्न उपस्थित करून अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात युवकांचे अनेक प्रश्न सोडवले जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यामध्ये बारसू कोकण रिफायनरीचा विरोध, खारघरमध्ये घडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यानची घटना, तरुण बेरोजगारीचा प्रश्न, पेन्शन योजना, आरोग्य विमा, रखडलेली विकास कामं, पर्यावरण, 10वी 12वी पेपरफुटीचा प्रश्न, व्यसनमुक्ती अशा अनेक प्रश्नांचा विचार करण्यात आला. 26 एप्रिलला मुंबईच्या चेंबूर भागात आयोजित युवा मंथन वेद भविष्याचा या कार्यक्रमानिमित्त हे पोस्टर झळकवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित राहणार आहेत. मुंबईच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांच्याकडून सर्वत्र हे पोस्टर्स लावण्यात आले. युवा मंथन या कार्यक्रमाचं आयोजन मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्याकडून करण्यात आले असल्याचं कळून आलं आहे. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवा मंथन या कार्यक्रमाचे आयोजन निलेश भोसले आणि आम्ही सर्व सहकारी यांनी केलेलं आहे. आणि आज आम्ही या बऱ्याच या परिसरामध्ये हे काही जे होल्डिंग दिसतात त्या होल्डिंगचं आम्हाला एकच सांगायचं आहे की या होल्डिंगच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला सांगू इच्छितो की अजित पवार साहेब जर मुख्यमंत्री झाले तर काय होणार. अजित पवार साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर अनिल परब नावाचा आमचा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असणारा एक कार्यकर्ता आहे, म्हणजे कार्यकर्ता इन द सेन्स रिफायनरीच्या विरोधात असणारा एक आंदोलन करत आहे, त्यांनी सांगितलं की अजित पवार जर मुख्यमंत्री झाले तर या रिफायनरीच्या विरोधात लहान मुलं बोला किंवा महिला बोला यांच्यावरती जो पोलिसांचा अत्याचार होतो आहे तो कुठेतरी बघा. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर खारघर येथे जे काही दुर्घटना घडले त्याच्यामध्ये एवढे म्हणजे एवढी मृत्यू झाले त्याच्यामध्ये अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा आयोजकांवरती गुन्हा दाखल झाला नाही, तो आयोजनावरती गुन्हा तत्काळ होईल. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आत्ता काल परवा जे MPSC चे पेपर फुटले ते पेपर फुटी करणाऱ्या प्रकरणातील जे काही आरोपी असतील तर त्यांना मोकासारख्या एका समान कायद्यानंतर त्यांना आत्मे टाकलं जाईल. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर या पर्यावरणाचा जो काही समतोल आता बिघडलेला आहे तो समतोल सुबाधित राखण्यासाठी अजित पवार जातीने प्रयत्न करतील. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर या राज्यातील जी गुंतवणूक बाहेर चाललेली आहे त्याची तत्काळ नाकेबंदी केली जाईल आणि त्याप्रमाणे परदेशातील ही गुंतवणूक या राज्यामध्ये आणली जाईल. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सगळीकडे सुजलाम सुफलाम होईल हेच आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून. धन्यवाद.